मी जिम लावली आणि मग थोडं ट्रान्सफॉर्मेशन केलं. मी ऑलमोस्ट 15-17-18 किलो कमी केलेलं. मी अबाउट अजिंक्य, द बेस्ट थिंग अबाउट हिम इज की आम्ही बोलायला लागलो तर आम्ही खूप खूप तास अशा गप्पा मारतो आणि असं कुठेच वाटत नाही की आपण बोर झालो. जसे तुम्ही सिरियलमध्ये आहात तसाच खऱ्या आयुष्यात पण आहात का? बिकॉज युअर मार्क्स इन 11th, 10th and 12th. जले पे नमक छिटक दिया तुमने श्रद्धा. मी 4th स्टँडर्डला होतो, आय रिमेंबर. आणि तेव्हा मला एक मुलगी आवडायची 4th स्टँडर्डला. माहिती आहे खूप लहान वय आहे तेव्हा या गोष्टी आपल्याला कळत नाही. हाई मध्ये येऊन मी तिला लव्ह लेटर लिहिलं. या सो नेक्स्ट इज सुमित देशमुख 960. सर तुम्ही फुडी आहात का? यू आर जस्ट, आय वॉज जस्ट टॉकिंग अबाउट इट. सो मी नाही आहे यार, इतका फुडी नाही आहे मी. मी म्हणजे मी आधी ऍक्च्युली काही 2-3 वर्षांपूर्वी मी खूप असा हेल्दी, खूप जास्त हेल्दी होतो. थोडासा वेट माझा जास्त होता, ऑलमोस्ट 78 वगैरेच्या आसपास होतं. पण नंतर मी अचानक असा फिजिक कॉन्शियस झालो आणि नंतर मी जिम लावली आणि मग थोडं ट्रान्सफॉर्मेशन केलं. मी ऑलमोस्ट 15-17-18 किलो कमी केलेलं मी. सो त्याच्या तेव्हा माझा फूडवर खूप कंट्रोल आला. आधी मी खूप खायचो, खूप म्हणजे खूप खायचो मी. पण आता ऑलमोस्ट त्याचं आता 20-25% मी आलो आहे. सो आता ते ॲपिटाईट कमी झाल्यामुळे मी तितकं नाही, म्हणजे आता आतून मनच नाही होत नाही. बिकॉज या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी थोडं स्वतःला एक मेंटेन, एक नॉर्मल मेंटेन ठेवणं तरी गरजेचं आहे. आय एम नॉट सेईंग की सगळ्यांचे सिक्स पॅक ॲब्स हवे, पण एक बेसिक मेंटेनन्स ठेवावा लागतो. सो त्याच्यामुळे काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात आणि ते आता ओव्हर द टाइम सवय झाली आहे. इट्स वैश 495, सेलिब्रेट करणार आहे की नाही? वैश, ओके. सो सेलिब्रेशन डेफिनेटली, म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल साईडला की एक छोटं सेलिब्रेशन, एक छोटासा केक मी कट केला. रादर मी आणि माझा भाऊ आम्ही जिमला गेलेलो असतो, तोच म्हणाला की यु नो वी शूड सेलिब्रेट. पण ऑब्व्हियसली म्हणजे मोठ्या याच्यावर नाही केला आम्ही. बट हां, म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक आपली जी अचीवमेंट असते तिला छोट्या पद्धतीने का होईना पण ते सेलिब्रेट केलं पाहिजे. जस्ट टू मोटिवेट युअर सेल्फ, जस्ट टू यु नो रिमाइंड युअर सेल्फ टू कीप गोईंग. सो असे छोटे छोटे सेलिब्रेशन इम्पॉर्टंट असतात मला असं वाटतं. भले 1000 एवढा काय मोठा नंबर नाही, लोकांचे मिलियन्स होतात, पण ठीक आहे, ते त्यांचं सक्सेस आहे. माझं सक्सेस आता सुरू झालं आहे. माझे 1K झाले आहेत, त्याचे 10K होतील, त्याचे 1 मिलियन होतील, आय डोंट नो. म्हणजे मी असं ओव्हर अँबिशियस काही माझे हे नाही आहेत. पण द ओनली थिंग विच आय एम गोईंग टू डू इज आय एम गोईंग टू कीप इट कन्सिस्टंट. सो त्याच्यानंतर बघू कसं काय होतं. पण हां, छोटं सेलिब्रेशन मी केलं आहे तुम्हाला ऑलरेडी बघायला मिळाले असेल बाईट्स. नेक्स्ट, पूनम जाधव ऑफिशियल, फर्स्ट टाइम सिरियल मध्ये जायचं असेल तर काय करावं लागेल, प्लीज हेल्प. सो पूनम, मी ह्याचा ऑलरेडी व्हिडिओ शूट केलाय. तुम्ही जर माझे ब्लॉग्स बघितले तर तुम्हाला दिसेल. सो ह्याचं ऍक्च्युली बेसिक हे असतं की बघा, तुम्हाला ऍक्टिंग का करायची हे पहिला ठरवा, किंवा हे पहिला तुम्ही स्वतःला विचारा. जस्ट बिकॉज तुम्हाला फेम पाहिजे म्हणून तुम्हाला ऍक्टिंग करायची, तर आय थिंक तुम्हाला परत एकदा विचार करण्याची गरज आहे. बिकॉज फेम इज नॉट इक्वल टू ऍक्टिंग. ऍक्टिंगमध्ये तुम्हाला ऍक्च्युली ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ज्या गोष्टींची गरज आहे. जसं ते इमोट करणं, ते कन्व्हिनियंट स्वतःला आणि दुसऱ्याला दोघांनी ते कन्व्हिन्स झालं पाहिजे जे तुम्ही इमोट करताय, ते कुठेच फेक नाही वाटलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर तुम्ही ऍक्टिंगमध्ये या. ऑब्व्हियसली सगळ्यांना फेम पाहिजे असतं, सगळ्यांना ते रेकॉग्निशन पाहिजे असतं. पण दॅट शुडंट बी दी ओनली अप्रोच, दॅट शुडंट बी दी ओनली थिंग विच फॉर विच यू शूड कम इन टू ऍक्टिंग. सो ही पहिला गोष्ट तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला ऍक्टिंगमध्ये काय यायचं. जर तुम्ही एन्जॉय करताय, तुम्ही ऍक्टिंग करणं एन्जॉय करताय, तर तुम्ही डेफिनेटली या, तुम्ही डेफिनेटली या फील्डमध्ये या. पण फक्त फेमसाठी किंवा पैशांसाठी येऊ नका. सो आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. जरी तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामवर DM करा, आपण नक्की याच्यावर बोलू. थँक्यू. इंद्रदीप अस्थेटिक, MU Z सेटवर फेवरेट कोण आहे? ओके. सो मी जसं म्हटलं यार, खूप जण आहेत अशी फेवरेट. तो एकाचं नाव ऑलरेडी मी खूप जणांची नावं घेतली. सो ह्यांच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं आमचे स्पॉट दादा आहेत ते माझे फेवरेट आहेत यार. ते प्रचंड काम करतात ते लोक, म्हणजे लिटरली प्रत्येकाची आवड निवडीच्या हिशोबाने त्या चहा कॉफी खाण्याच्या गोष्टी सगळ्या, म्हणजे ऍक्टर्सना किती कम्फर्टेबल म्हणजे कसं कम्फर्टेबल करू शकतो, हे जे स्पॉट दादा जे आमचे असतात ते खूप मेहनतीने या कटाक्षाने गोष्टी पाहतात. सो आय थिंक ते माझे फेवरेट आहेत, कारण खूप भूक लागते कधी कधी, घसा सुकतो, पाणी वगैरे देणं, या छोट्या छोट्या गोष्टी ते खूप मेहनत करतात आमच्यासाठी आणि कंटिन्युअस उभे असतात. सर्वात पहिले आय थिंक ते सेटवर येतात आणि सर्वात शेवटला ते सेटवरून जातात. सो या, दे आर माय फेवरेट. सो नेक्स्ट आहे
बापरे खूब कठिन नाम है, समथिंग अबाउट अजिंक्य। ओके सो समथिंग अबाउट अजिंक्य, अजिंक्य आणि मी ऍक्च्युली इतकं जास्त सेटवर भेटत नाही बिकॉज त्याचं आणि आमचे माझं एकत्र लागत नाही मोस्टली, बिकॉज तुम्हाला माहिती आहे इंद्र आणि नयन कधी एकत्र समोर जास्त येत नाहीत बिकॉज माहिती आहे तुम्हाला की मी त्याच्याकडून लोन घेतलंय आणि त्याची ऑलरेडी माझ्यावर नजर आहे, सो मी त्याच्याबरोबर जास्त येत नाही समोर, ज्यामुळे मी जास्त त्याच्यावर शूट करत नाही अजिंक्य बरोबर। पण आम्ही जेवढं पण भेटलोय जेवढं पण बोललो आय थिंक ही इज अ नाईस गाय आणि द बेस्ट थिंग अबाउट हिम इज की आम्ही बोलायला लागलो तर आम्ही खूप खूप तास अशा गप्पा मारतो आणि असं कुठेच वाटत नाही की आपण बोर झालो बिकॉज आय फील की तो आणि मी एका वी मॅच ऑन वन लेवल और मॅच ऑन वन वाईब की जिकडे आम्ही खूप गप्पा मारू शकतो। सो वेन वी आर नॉट ऍक्टिंग, आम्ही जेव्हा ऍक्टिंग ऍक्टरच्या ह्याच्यात नसतो, जेव्हा आम्ही तो अजिंक्य आणि मी अमित असतो, तेव्हा आम्ही खूप मजा करतो आणि खूप गप्पा वगैरे मारतो। सो ही इज अ नाईस गाय यार। सो नेक्स्ट इज सर तुम्ही जर्नलिस्ट जयराम, सर तुम्ही चिडता खूप छान, एकदा दाखवाच मग। अरे बापरे असं एवढ्या मिड नाईटला मी जर चिडलो तर बाकी सगळेजण उठतील, पण सिन्स यू हॅव सेड इट आय थिंक थँक्यू सो मच यार फर्स्ट ऑफ ऑल की तुम्हाला माझं चिडणं आवडलंय। दिस इज व्हेरी अनयुज्युअल की कोणाला तरी आपलं चिडणं आवडतं। सो कोणता डायलॉग होता माझा असा सिरियलमधला, काय ग हां तुला माझे कपडे स्वच्छ लागतात ते माहीत नाही का, असाच तो नयन एकदा शलाकावर चिडला होता। सो तेव्हाचा मी असंच करून दाखवलं तुम्हाला, पण थँक्यू सो मच यार जया, तुम्ही तुम्हाला माझं चिडणं आवडतं, लोकांना युजली लोकांचं हसणं किंवा रोमॅन्टिक साईड्स आवडतात, पण तुम्हाला माझी अँग्री साईड आवडली, सो थँक्यू सो मच। कृती संस्कृती, सर मन उडू उडू झालं सिरियल स्क्रिप्ट टू शूटिंग पर्यंतची इन्फॉर्मेशन सांगा। ओके सो संस्कृती मी ह्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय की स्क्रिप्ट मिळाल्यानंतर आपण शूटिंगपर्यंत कसं जातो, पण मी तुम्हाला क्विकली सांगतो की आपण आम्ही जेव्हा सेटवर जातो तेव्हा आम्हाला स्क्रिप्ट मिळते की त्या दिवशी काय शूट करायचंय, सो त्याच्या डायलॉग्स लिहिलेले असतात, सो आम्ही पटकन वाचतो आणि ते पटकन पाठ करायचं असतं। सो सिरियलमध्ये एक असतं की तुम्हाला स्क्रिप्ट आली की लगेच पाठ करायची असते आणि तुम्हाला ते डिलिव्हर करायची असते, तुम्हाला जास्त वेळ मिळत नाही, पण फिल्ममध्ये उलट असतं, फिल्ममध्ये तुम्हाला आधी स्क्रिप्ट दिली जाते, तुम्हाला वेळ दिला जातो, सो फिल्ममध्ये म्हणतात ना पटापट पटापट असं काही नसतं, लगेच तुम्हाला आलं आणि लगेच करायचं असं नसतं, तुम्हाला वेळ दिली जातं, इतकं फास्ट प्रोसेस असते। सो बेसिकली आम्ही काय करतो की जेव्हा स्क्रिप्ट येते तेव्हा ती वाचतो, अंडरस्टँड करतो की ह्या कॅरेक्टरला काय बोलायचं, की हा कॅरेक्टर असं का बोलतोय, ह्याचं पहिलं एक अंडरस्टँडिंग घेतो आणि नंतर आम्ही रिहर्सल करतो जो ऍक्टरबरोबर आमचा सीन आहे, सो आम्ही रिहर्सल करतो त्यांच्याबरोबर, आम्ही बघतो की ह्याच्यात काय अजून जागा काढू शकतो, अजून काय आपण इम्प्रोवाइज करू शकतो, इम्प्रोवाइज म्हणजे जे स्क्रिप्टमध्ये दिलं नाही आणि आपण एखादं असं काहीतरी टाकू शकतो का, सो हे पहिलं आम्ही बघतो आणि त्याच्यानंतर आम्ही सेटवर गेल्यानंतर डिरेक्टर आमची एक रिहर्सल घेतात की कसं आम्ही करतोय काय करू शकतो त्याच्यात अजून वेगळं, डिरेक्टर आपले ओपिनियन आणि आपला पर्स्पेक्टिव्ह देतात आणि त्याच्यानंतर आम्ही एक कॅमेरा रिहर्सल करतो, म्हणजे कॅमेरामध्ये ते बघतात की कसं काय मुवमेंट होते, कसं काय होतंय, कोणी कॅमेराच्या बाहेर आउट ऑफ फोकस वगैरे जात नाहीये ना, आणि त्याच्यानंतर आम्ही शूट करतो। सो ही पूर्ण प्रोसेस असते। आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन, आणि तुम्हाला अजून बघायचं असेल त्याचा मी व्हिडिओ पण शूट केला आहे, तो पण तुम्ही बघू शकता। ओके सर आकांक्षा पाटील, सर जसे तुम्ही सिरियलमध्ये आहात तसाच खऱ्या आयुष्यात पण आहात का? डेफिनेटली आकांक्षा, मी खऱ्या आयुष्यात पण तसाच आहे, मी लोकांना पट्ट्यांनी मारतो आणि लोकांना चटके देतो आणि त्यांचे हात पिरगवतो, सो मी असाच आहे खऱ्या आयुष्यात। जोक्स अपार्ट आय नो की असं नसतं यार, म्हणजे कसं असतं म्हणजे हे सगळं आपल्याला प्ले करावं लागतं, ह्या असं कोणीच नसतं, जसं कधी सिरियलमध्ये दाखवतात की एखादा खूप प्रेमळ आहे, तो खऱ्या आयुष्यात तितका प्रेमळ नसेल मेबी, पण ते कॅरेक्टर असतं, ते कॅरेक्टर तसं डिफाईन केलेलं असतं, तसं आपल्याला ते ऍक्ट करायचं असतं। सो डेफिनेटली मी असं नाही आहे खऱ्या आयुष्यात, नयनसारखं तर बिलकुल कोणी असू पण नाही असं माझं ठाम मत आहे, आणि पण आय फील की यार माझं कॅरेक्टर असं असून पण लोक त्याला प्रेम देतात आणि इतका सपोर्ट करतात, सो आय एम सो ब्लेस्ड, पण मी नाही आहे तसा। थँक्यू सो मच। बॉलिवूड क्लासिक, बापरे यांनी एका क्वेश्चनमध्ये खूप सारे क्वेश्चन विचारले, तुम्ही जॉब आणि शूट कशा प्रकारे मॅनेज करता? ओके तुम्ही जॉब काय करता? ओके मन उडू उडू झालं सेटवर सगळ्यात जास्त केमिस्ट्री कोणासोबत छान आहे? ओके अँड कॉंग्रॅट्स फॉर वन की, थँक्यू सो मच। सो सर्वात पहिला त्यांचा क्वेश्चन आहे तुम्ही जॉब आणि शूट कशा प्रकारे मॅनेज करता,
सो मी कसं मॅनेज करतो, गुड क्वेश्चन यार. सो युजली कसं असतं, माझं शूट दुपारनंतर लागतं, कधी कधी 4-5 नंतर लागतं, बिकॉज माझं सीन इव्हनिंगच्या टायमाला च्या नंतर शूट व्हायला सुरुवात होतात. सो मॉर्निंगला मी जॉबला जातो आणि 4-5 पर्यंत माझं काम संपवतो आणि 6:30 पर्यंत मी सेटवर जातो. 5:30 ते रात्री 11-11:30 पर्यंत युजली शूटिंग होऊन जातं. शूट सकाळचं असेल तर मी शूटला जातो पहिला. ऑफिसचं काम मी मग नाईट म्हणजे रात्री करतो, जे पण पेंडिंग फाईल्स वगैरे बनवायचे असेल, जे काय काम असेल माझं रिपोर्टिंगचं, ते मी मिडनाईट वगैरेला करतो. सो असं मी करतो, इधर मॉर्निंग किंवा नाईट, त्या हिशोबाने मी मॅनेज करतो. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही काय जॉब करता? मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. सो त्या कंपनीचं मी नाव सांगू शकत नाही ड्यू टू सम कॉन्फिडेन्शियल रिझन, पण या एका MNC मी सिनियर एक्झिक्युटिव्ह आहे. मन उडूडू झालं सेटवर, सगळ्यात जास्त केमिस्ट्री कोणासोबत आहे? याचा आन्सर मी ऑलरेडी दिला आहे, सो मी परत देत नाही, तुम्हाला ऑलरेडी ते बघितलं असेल तुम्ही. अँड कॉंग्रॅट्स फॉर 1K. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच बॉलिवूड क्लासिक. खूप खूप डीप क्वेश्चन्स होते तुमचे. ओके, नेक्स्ट इज श्रद्धा बेर्डे. हाय दादा, व्हॉट वॉज युअर मार्क्स इन 10th and 12th? जले पे नमक छिटक दिया तुमने श्रद्धा. सो माझे मार्क्स इतके काही चांगले नव्हते. मी अर्ली इन माय करिअर म्हणजे 10th-12th मी इतका काही स्कॉलर नव्हतो, माझं अभ्यासात जास्त लक्ष पण नव्हतं. सो 10th मला होते 48% आणि 12th मला होते 61%. सो पण त्याच्यानंतर थोडे थोडे माझे पर्सेंटेज ग्रो होत गेले, पण सुरुवात माझी खूपच अशी ढळमळीत झालेली. तर नेक्स्ट श्रद्धा आकांक्षा पाटील. तुमच्या लाईफ बद्दल सांगा ना सर काही इंटरेस्टिंग किस्से. ओके, हां, सो माझ्या स्कूल टाईमचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. सो असे लोकांना वाटेल बापरे, म्हणजे तू एवढ्या लहानपणीच इतका पुसलेला होतास. सो मी 4th standardला होतो, आय रिमेंबर, आणि तेव्हा मला एक मुलगी आवडायची 4th standardला. माहिती आहे खूप लहान वय आहे, तेव्हा या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. सो मला माहिती आहे ती हा ब्लॉग पण बघते, बिकॉज नाव वी आर फ्रेंड्स. तर खूप मला ती मुलगी आवडायची आणि आय वॉज डीपली इन लव विथ हर. तेव्हा लव वगैरे काय माहीत पण नव्हतं, बट देन ती फिलिंग माहिती होती की अपने को भाई. आणि मी शाहरुख खानचा मोठा फॅन होतो लहानपणापासून, पहिली दुसरीपासून. आय रिमेंबर मी शाहरुख खान सरांचे फिल्म्स बघायचो. सो मला असं फुल आय वॉज फुल्ली इन टू हर की मतलब आय कॅन टेल यू इट वॉज बचपन का प्यार. सो मी 4th होतो आणि माझं नाव जसं अमित आहे तसा माझा एक फ्रेंड होता, खास फ्रेंड, त्याचं पण नाव अमित होतं आणि त्याला पण ती आवडायची. सो मी त्याला एक दिवशी सांगितलं की त्यांनी मला सांगितलं की अरे मला ही आवडते, आणि मला असं झालं यार मला पण आवडते. आणि मग ते कॉम्पिटिशन असं झालं, मला असं नाही यार जल्दी म्हणजे फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज देण्याचे आहे वरना चली जाएगी आजचे. सो मला असं झालं की यार नाही यार कुछ तो करना पडेगा. आणि मी त्या ह्याच्यामध्ये डेस्परेशनमध्ये किंवा त्या घाईमध्ये येऊन मी तिला लव्ह लेटर लिहिलं 5th standardमध्ये. सो मला आठवतं PT लेक्चर होतं आणि सगळेजण खाली गेलेले आणि मी लव्ह लेटर लिहिलं आणि खाली मी अमित लिहिलं. आणि नंतर तो हे संपला, पिरियड संपला, सगळेजण वर आले आणि तिने तो कागद बघितला, तिच्या बॅगमध्ये ठेवलेला, आणि तिने बघितला आणि आय थिंक तिने रडायला लागली की मला आठवत नाही, पण तिने टीचरला आमच्या क्लास टीचरना कंप्लेंट केलेली की असं असं मला लव्ह लेटर लिहिलं अमितने. आणि मग मॅम आल्या, बोलल्या अमित उभे राहा. सो आम्ही दोघंही उभं राहिलो आणि त्या बोलल्या की तुमच्या पॅरेंट्सना बोललो. सो माझ्या आणि त्याच्या दोघांच्या पॅरेंट्सला बोलवलं गेलेलं तेव्हा. आणि मी म्हटलं मी आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट, मी लिहिलं मी कशाला लिहू. तर आणि तो घाबरला, दुसरा अमित होता तो घाबरलेला खूप, बिकॉज त्याला कळलंच नाही, आउट ऑफ नोवेअर हे असं स्ट्राईक झालं की असं कोणीतरी केलं आणि त्याला पण आवडत होती म्हणून त्याला असं होतं की अरे कोणी केलं एक्झॅक्टली. सो तो घाबरल्यामुळे त्याच्यावर जास्त शक गेला आणि आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट की तेव्हापासून ऍक्टिंग म्हणजे असं थोडंसं हे होतं. पण मी तर केलंच नाही, मला माझी मम्मी आली स्कूलमध्ये आणि मम्मीला पण म्हटलं मी काय नाही केलं. सो शेवटी असं झालं की दोघांनी ऍग्री नाही केलं ऑब्व्हियसली, पण त्याच्यावर डाऊट जास्त गेला मॅमना बिकॉज तो घाबरलेला. आणि मग मॅम बोलले मी शोधून काढणार हे कोणी केलंय. सो त्यांनी ते लेटर लिहून घेतलं, ठेवून घेतलं स्वतःकडे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत मी स्कूलमध्ये गेलो, आमच्या दोघांच्या बुक्स मागवल्या गेल्या, बिकॉज त्यांनी आधी त्याच्या आधी हँडरायटिंग मॅच करून बघितलेलं आणि माझं हँडरायटिंग खूप खराब होतं रिअलमध्ये, पण मी खूप एकदम चांगल्या आणि हँडरायटिंग लिहिण्याचा प्रयत्न केलेला. आणि मी मुद्दामून असं पेन वापरलेलं जे मी युजली वापरत नाही. सो ते त्यांनी पेन पण चेक केले, पण दोघांचे पेन मॅच होत नाही आहे.
आणि म्हणाले आता काय करायचं. सो ते म्हणाले तुम्ही घरी जा, दुसऱ्या दिवशी आपण बघू. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी परत आमच्या बुक्स मागवल्या, बोलले तुमच्या बुक्स पाठवा. तर मला असं होतं की आता तसं याच्यावर जास्त डाऊट आहे, तो मी सेफ झालो आहे, मला काही एवढं भीती नाही आहे. सो मॅमनी त्याच्यानंतर बोलवलं, मलाच बोलवलं एकट्याला, बोलले अमित परबला बोलवा. सो मी गेलो आणि मॅम बोलल्या की अमित आर यू शुअर तू हे केलं नाही. म्हटलं मी केलं नाही, मी का करू. तर त्यांनी कसं रेकग्नाइज केलं की ते मी केलं ते तुम्हाला सांगतो. भले मी लहान होतो आणि खूप सारे गोष्टी किंवा खूप सारं डोकं चालवण्याचा मी प्रयत्न केला, पण शेवटी टीचर टीचर असतात यार. सो त्या बुकच्या वरती जे असं जिकडे डेट वगैरे लिहितो ना आपण, ते असं एक कॉलम असायचं तेव्हा, आता पण असेल ऑब्व्हियसली. सो तो जो कॉलम होता तो माझा आणि त्या पेजचा मॅच होत होता. ते माझ्या लक्षात नव्हतं, बटरफ्लायचं मला अजूनही आठवतं, बटरफ्लाय होतं तो त्याच्यामध्ये डेट वगैरे लिहिण्याच्या ह्याच्यात. सो तो बटरफ्लायचा जो डिझाईन होतं ते माझ्या बुकमध्ये पण होतं आणि ते त्या पेजमध्ये पण होतं. आणि ते म्हणाले अमित तुझं आणि ह्याचं हे कसं मॅच होत आहे, बिकॉज दुसरा अमित आहे त्याचं स्क्वेअरमध्ये होतं. सो देन आय वॉज लाईक बापरे, तर मी फसलो. पण तरी पण मी शेवटपर्यंत ऍग्री नाही केलेलं. म्हटलं मॅम मी माझं का करेन, त्यांनी माझी बुक चोरली असेल, यू नेव्हर नो. सो मॅम परत थोडंसं कन्फ्युज झाले, त्यांनी दाखवलं नाही मला, पण मला माहिती होतं त्या परत असे त्यांनी बेनिफिट ऑफ डाऊट दिला बी होऊ शकतं. सो ती गोष्ट नंतर संपली, म्हणजे ती गोष्ट मॅम दोघांनी आम्हाला बोलले की असे सगळे फालतूगिरी करू नका वगैरे झालं. आणि नंतर पण ती मुलगी नंतर आमच्या दोघांशी तिने बोलणं बंद केलं. आणि आता 2 वर्षांपूर्वी मी तिला मेसेज केला की मेसेज म्हणजे आमचं फोनवर बोलणं झालं, थोडं आम्ही परत कॉन्टॅक्टमध्ये आलेलो काही गोष्टी कुठून तरी. आणि मग मी स्वतःहून कन्फेस केलं की यार तेव्हा जे लव्ह लेटर होतं ते मी लिहिलेलं, आय एम सो सॉरी, मी खूप बालिशपणा केलेला. आणि देन नाऊ वी आर फ्रेंड्स. आणि आम्ही कधी कधी अजूनही जेव्हा पण आम्ही फोन करतो 6-8 महिन्यातून जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्ही अजूनही त्या गोष्टीची आठवण करतो की अरे यार किती बालिशपणा होता. सो हा एक किस्सा होता यार माझ्या लाईफचा, असे खूप सारे किस्से आहेत पण असा अचानक मला आठवला बिकॉज 10th चे क्वेश्चन आपण 10th चे मार्क्स बद्दल आपण बोललो. सो मला स्कूल टाइम हा किस्सा आठवला. सो विथ दिस आपले सगळे क्वेश्चन संपलेले आहेत फायनली. आणि परत एकदा थँक्यू सो मच, तुम्ही हा ब्लॉग इतका मोठा ब्लॉग बघितलात आपला. आणि मजा आली यार मला एक क्यू एंड ए करायला, बिकॉज काहीतरी वेगळं होतं माझ्यासाठी. आणि खूप सारे क्वेश्चन झालेले, मी सगळे तर आन्सर करू शकलो नाही बिकॉज खूप सारे डुप्लिकेट क्वेश्चन म्हणजे सेम क्वेश्चन होते. सो मी त्याच्यातले एकच क्वेश्चन घेतलाय, पण जितके मी घेऊ शकत होतो तितके मी घेतले. आणि मला सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि अजून तुम्हाला काय बघायला आवडेल ते पण सांगा. आणि थँक्यू सो मच यार परत 1K तुम्ही इतक्या पटकन आपल्याला केलंय. आता असंच 10K 1 मिलियन 1 लॅक जे काय असेल नंबर, आय एम नॉट मच इन टू नंबर्स, मला ही गोष्ट करायला आवडते म्हणून मी करतो. मला कोणत्या नंबर्सला रिस्ट्रिक्ट नाही करायचं की 1 लॅक 1 10,000 वगैरे, जसे होतील तसे होतील, पण तुमचं प्रेम असंच राहिलं पाहिजे हीच माझी इच्छा आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच, तुम्ही हा ब्लॉग बघितलात अजूनपर्यंत, तुम्ही या ब्लॉग मध्ये आहात अजूनपर्यंत इथे. सो थँक्यू सो मच, तुम्हाला माझे आन्सर्स कसे वाटले ते पण मला सांगा. आणि अजून तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे त्याही गोष्टी तुम्ही मला विचारा, इंस्टाग्रामवर DM वगैरे करू शकता. सो विथ दिस थँक्यू सो मच, हॅव अ लवली टाइम. आता मी झोपतो, आता खूप लेट झालाय. सो काळजी घ्या, हसत राहा आणि खुश राहा आणि बघत राहा अमित परब ब्लॉग्स. सी यू.